नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे निलेश सरोदे यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो व्हिडिओ म्हणजे शाळा सिद्धीची संपूर्ण माहिती वेब पोर्टलवर कशी भरायची याविषयी मी मार्गदर्शन करणार आहे त्याकरता हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा म्हणजे आपणालासुद्धा शाळेची माहिती या वेब पोर्टलवरती म्हणजे शाळासिद्धी वेब पोर्टलवरती भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता हा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या शेजारी असणाऱ्या या बेल आयकॉनवरती क्लिक करा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर नवीन विंडो या ठिकाणी ओपन करतो मी या विंडो केलेला ओप नवीन विंडो ओपन केल्यामध्ये गुगलचं पेज त्या ठिकाणी दिसतं आहे त्या पेजवरती शाळा सिद्धी असं या ठिकाणी मी नाव सर्च करतो आहे सर्च केल्यानंतर जी पहिली विंडो आपणासमोर दिसेल म्हणजे पहिली लिंक जी दिसेल त्या लिंकवरती आपणाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डोमेन फर्स्ट डोमेन सेकंड डोमेन थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ अँड सेवन ही आपली सिद्धीची एकूण सात क्षेत्र आहेत या सात क्षेत्रांची माहिती आपणाला या वेब पोर्टलवरती भरायची आहे इथे लॉग इन पेज दिसते या लॉग वरती तुम्ही तुमच्या शाळेचा युडाएस नंबर टाका मी माझ्या शाळेचा टाकला आहे पासवर्ड पण टाकलेला आहे आणि या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आता एक सगळ्यात महत्त्वाचं इथं सांग महत्त्वाचं म्हणजे इथे लॉग इन करताना एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी सगळ्यात खाली पहा न्यू युजर जर तुम्ही आतापर्यंत शाळेची नोंदणी शाळा स्थितीवर केली नसेल तर या न्यू युजरवर करायची आहे नोंदणी किंवा तुमचा शाळेचा पासवर्ड विसरला असेल तर इथं फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्ही पासवर्ड मिळू शकता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडं जर पासवर्ड तुम्हाला माहीत नसेल किंवा मा कदाचित असं होऊ शकतं की आपल्या शाळेचे मुख्याध्यापक बदलून गेले असतील तर त्यावेळेस मात्र तुम्हाला नवीन पासवर्ड मिळावा लागेल किंवा त्यांना फोन करून तुम्ही तो पासवर्ड शाळा सिद्धीचा मिळवू शकता चला तर सुरू करूया आता व्हिडिओला आपण सबमिट या बटनावर क्लिक केलं आहे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्ही पाहिल्याबरोबर पहिल्यांदा लक्ष तुमचं हिरव्या रंगाकडे गेला असेल तर हिरवा रंग किंवा हिरवी टिकमार्क जी दाखवते ही सगळी माहिती भरलेली आहे मी आज माझ्या शाळेची संपूर्ण माहिती आज दुपारी भरलेली आहे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला ही माहिती भरायची तर भरताना कोणकोणत्या कौन टप्प्यामध्ये भरायची इथं पहा लर्नर्स दिसत आहे लर्नर दिसत आहेत यामध्ये चार टॅब आहेत या चार टॅब आपल्याला भरायच्या आहेत टीचरमध्ये दोन टॅब आहेत एक आणि ही दोन स्कूल कंपोजिशन मॅट्रिक्समध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात अशा सात टॅब आहेत आणि स्कूल इम्प इम्प्रुवमेंट पॅ प्लॅनमध्ये दोन टॅब आहेत अशा प्रकारे आपल्याला ही माहिती या ठिकाणी भरायची आहे आता इथं लक्षात घ्या लर्नर्सवरती आपल्याला लर्नर्सवरती आपल्याला क्लिक करतो पाहिजे लर्नर्सवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे विंडो आपल्याला दिसेल एक गोष्ट लक्षात घ्या ही माहिती भरण्याच्या अगोदर तुमची प्रोफाईल चेंज करू शकता इथे प्रोफाईल दिसते एक लक्षात घ्या आपणाला ही जी माहिती अॅकॅडमिक इयर दोन हजार अठरा एकोणीसची भरायची आहे जर आपल्या प्रोफाईलमध्ये काय चेंज असेल तर तोही चेंज आपण या ठिकाणी करू शकतो आता लर्नर्स प्रोफाईल अँड लर्निंग आउटकम्स यामध्ये पहा या, या ठिकाणी डेमोग्राफिक प्रोफाईल अॅकॅडमिक इयर दोन हजार अठरा एकोणीस यामध्ये एस सी एस टी कॅटेगरी दिलेली आहे ओबीसी जनरल आणि मायनॉरिटी आता इथं नंबर्स लिहायच्यात एस सीचे किती आहेत एस टीचे किती आहेत ओबीसी किती जनरल किती आणि मायनॉरिटी किती यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या शाळेत एस सीचे विद्यार्थी असतील एस टीचे असतील ओबीसी असतील पण एक लक्षात घ्या इथं एन टी विजय एन टी नावाचे जातीचे विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची आकडेवारी या ठिकाणी दिलेली नाही आकडेवारी भरण्यासाठी कॉलम दिला नाही मग एक लक्षात घ्यायचं बाकी एन टी व्ही जे एन टी जी आहे ती ओबीसीमध्ये टाकायची जनरलमध्ये फक्त ओपन कॅटेगरीचे आले पाहिजेत आणि मायनॉरिटीमध्ये जे शीख बो शीख किंवा मुस्लिम आहेत ते या ठिकाणी येतील मी या ठिकाणी माझे विद्यार्थी संख्या भरलेली आहे बा त्यानंतर क्लास ॲन्युअल अटेंडन्स रेट सतरा अठरा शैक्षणिक वर्ष सतरा अठरामध्ये पाचवीचे सत्त्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के विद्यार्थी या ठिकाणी प्रेझेंट होते मुली या ठिकाणी बहात्तर पॉईंट चौऱ्याहत्तर दोघांची ॲव्हरेज एटी फाईव्ह पर्सेंट एटी फाय एटी फाय पॉईंट ट्वेंटी फोर प्रकारे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी एक लक्षात घ्या तुमची शाळा जर चौथीपर्यंत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चौथीचेच चौत वर्ग त्या ठिकाणी दाखवले जातील किंवा तुमची शाळा पाचवी दहावी असेल तर याप्रमाणे वर्ग दाखवले जातील ज्याप्रमाणे तुम्ही नोंदणी केली असेल त्याप्रमाणे तुमची या ठिकाणी शाळा शाळेतील क्लास तुम्हाला दाखवले जाते आता एक लक्षात घ्या ॲन्युअल अटेंडन्स दाखवताना तुम्हाला इथे एक फॉर्म्युला दिलेला आहे या फॉर्म्युलाचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे इथे फॉर्म्युला काय ॲन्युअल अटेंडन्स रेट इज इक्वल टू टोटल ॲन्युअल अटेंडन्स ऑफ ऑल स्टुडंट सगळ्या विद्यार्थ्यांची अटेंडन्स जी आहे ती टोटल अटेंडन्स इथे घ्यायची तुमच्या शाळेमध्ये वर्गात किती विद्यार्थी आहेत ते घ्यायचे गुणिले इन्स्ट्रक्श म्हणजे कामाचे दिवस जे आहे ते गुणिले शंभर प्रकारे तुम्ही काढू शकता ही सगळी माहिती भरल्याच्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करायचं सबमिट बटनावर क्लिक केलं की त्या ठिकाणी आता मी पा माहिती भरलेली आहे त्याच्यामुळे यू आर नॉट अलाउड टू सबमिट ऑलरेडी ऑलरेडी डन विथ फायनल सबमिशन आम्ही फायनल सबमिशन केलेलं आहे माझी सगळी माहिती भरून झालेली आहे त्यामुळे इथं मला माहिती परत भरता येत नाही आहे आता यानंतर नेक्स्ट नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर दुसरी विंडो या ठिकाणी ओपन होईल दुसरी म्हणजे इथं ही विंडो आपण आता भरली त्यानंतर लर्निंग आउटकम्स ही विंडो या ठिकाणी ओपन होईल आता यामध्ये पहा आपणाला लर्निंग आउटकम्स म्हणजे याचा अर्थ प्रिव्हियस इयर सतरा अठरा जी आहे शैक्षणिक वर्ष सतरा अठरा यामध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले स्कोअर पर्सेंटेज टक्के हे आपणाला या ठिकाणी भरायचे यत्ता पाचवीचे माझ्या वर्गामध्ये पहा तेहतीस टक्केपेक्षा कमी असणार आहे काही एकही विद्यार्थी नाही तेहतीस आणि चाळीसमध्ये एकही विद्यार्थी नाही एक्केचाळीस ते पन्नास टक्केमध्ये एकही विद्यार्थी नाही एकावन्न ते साठमध्ये एकही विद्यार्थी नाही एकसष्ट ते सत्तरमध्ये पण नाही एकाहत्तर ते ऐंशीमध्ये पण नाही एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये एकतीस विद्यार्थी आहेत आणि एक्क्याण्णव ते शंभरमध्ये तीन विद्यार्थी आहेत या प्रकारे ही माहिती या ठिकाणी भरणं गरजेचं आहे ही माहिती आपण अगोदर तयार करून जर ठेवली सगळी माहिती तर भरताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही हे पहा दहावीचे विद्यार्थी दहावीचा एक विद्यार्थी अशा या ठिकाणी ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही भरू शकता त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं नेक्स्ट बटनावर क्लिक केलं की त्या ठिकाणी परफॉर्मन्स इन की सब्जेक्ट आहे त्या ऑप्शन येईल आणि इथे तुम्हाला दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षामध्ये आता आठवी नववी दहावीचे वर्ग दाखवता येते यामध्ये भाषाविषय फर्स्ट ब लँग्वेज सेकंड लँग्वेज मराठी हिंदी गणित विज्ञान आणि समाजशास्त्र या प्रत्येक विषयाची पर्सेंटेज जे आहेत विद्यार्थ्यांना मिळालेले त्याचे ग्रेड आपल्याला या ठिकाणी आता आहेत आता आठवी यत्तेमध्ये गेल्या वर्षी एकतीस विद्यार्थी होते त्यापैकी जे विद्यार्थी आहेत पहा ए ग्रेडमध्ये सात बीमध्ये सतरा सीमध्ये सात डीमध्ये एकही नाही ईमध्ये एकही नाही प्रकारे ही संपूर्ण माहिती या ठिकाणी भरल्यानंतर तुम्ही खाली इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा आता एक लक्षात घ्या इथं ए ग्रेडसाठी पर्सेंटेज किती पाहिजेत टक्के किती पाहिजे एक्क्याऐंशी ते शंभरमध्ये ए ग्रेड आहे एकसष्ट ते ऐंशीमध्ये बी ग्रेड आहे एक्केचाळीस ते साठमध्ये सी ग्रेड आहे तेहतीस ते चाळीसमध्ये डी ग्रेड आहे आणि बत्तीस टक्क्याच्या खाली ई ग्रेड या ठिकाणी दिला गेलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी खाली लाईक बटनावर नक्कीच क्लिक करा आणि हा व्हिडिओ नक्कीच संपूर्ण पहा अजून व्हिडिओ भरपूर आहे लर्नर्स या ठिकाणी या टॅपची आपण आता संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेला आहे त्यानंतर टीचर टीचर या बटनावर टॅबवर क्लिक करायचं आहे टीचरमध्ये दोन टॅब आहेत बा इथं क्लिक केल्या की जातं बा दोन टॅब दिसतात लर्नरवरती तीन टॅब दिसतात तर टीचरमध्ये जे दोन टॅब आहेत त्याच्यामध्ये काय नंबर ऑफ टीचर्स इन ईच कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती टीचर आहेत इथे बा नंबर ऑफ टीचर इन इच कॅटेगरी अकॅडमिक अठरा एकोणीस अठरा एकोणीस या वर्षामध्ये तुम्हाला तुमचे शाळेमध्ये किती शिक्षक कार्यरत आहेत त्यामध्ये मेल जर पाहिले ट्रेन पाच आहेत अन ट्रेन एकही नाही फिमेल दोन आहेत आणि ट्रेन एक पण नाही टोटल तर पाहिलं ट्रेन सात प्रकारे ही माहिती नेक्स्ट करतो आहे त्यात टीचर अटेंडन्स आहे बा टीचर अटेंडन्स या ठिकाणी दोनच पॉईंट तुम्हाला दिलेलं आहे पण सतरा अठराची माहिती भरायची आहे या ठिकाणी हे लक्षात घ्या इथं रजेचा कालावधी या ठिकाणी लिहायचा आहे आपल्याला जास्त कालावधीसाठी एक आणि एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर शिक्षक रजेवर असतील तर इथं त्यांची संख्या लिहायची फक्त किंवा वन वीकपेक्षा कमी असतील किंवा अप टू वन वीक या दरम्यान असेल तर आमच्या काही एक शिक्षक नव्हते तर त्यामुळे त्यांची एक या ठिकाणी लिहिले आहे त्यानंतर अशा प्रकारे टीचर हा टॅब आपण समजून घेतला त्यानंतर इथे सबमिट करा प्रत्येक टॅबला सबमिट केल्याशिवाय नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं नाही हे लक्षात घ्या त्यानंतर स्कूल इव्हॅल्युशन कंपोजिट मॅट्रिक्स आता याच्यावर जर कर्सल नेला तर या ठिकाणी आपणाला पा सात क्षेत्र दिसत आहेत या सात क्षेत्रांची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आता ही कशी भरायची पा डोमेन फस्ट म्हणजे क्षेत्र नंबर एक जे आहे आपलं रिसोर्स अनेबलिंग रिसोर्सेस ऑफ स्कूल अवेलेबिलिटी ॲडक्युएसी अँड युजेबिलिटी यामध्ये डोमेन फस्टमध्ये तुमच्याकडं अशा प्रकारे तक्ता तुमच्या शाळेमध्ये आहेच प्रत्येका शाळेमध्ये आपण झेरॉक्स मारून ठेवलेला आहे त्यामध्ये तीच माहिती पाहून आपल्याला या ठिकाणी भरायची आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं सबमिट बटनावर क्लिक केलं की नेक्स्ट डोमेनवर क्लिक करायचं नेक्स्ट डोमेनवर क्लिक केल्यानंतर सेकंड या ठिकाणी क्षेत्र सेकंड डोमेन म्हणजे दुसरं क्षेत्र या ठिकाणी ओपन होईल ते पण याच प्रकारे लेवल करायची लेवलवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी व्यवस्थित वाचायचं आणि हाय मीडियम इथे बघ याच्यामध्ये लो मीडियम हाय अशा प्रकारे कॉलम दिलेला आहे त्यामध्ये सिलेक्ट करायचं नेक्स्ट सबमिट वर क्लिक करायला विसरायचं नाही सबमिट वर क्लिक करून नेक्स्ट ओ क्लिक करायचं त्यानंतर पुढे तिसरा डोमेन या ठिकाणी येईल ती पण याच प्रकारे माहिती आहे सबमिट वर क्लिक करायचं नेक्स्ट डोमेन म्हणायचं सबमिट वर क्लिक प्रत्येक साठी प्रत्येक क्षेत्रासाठी याच प्रकारे सबमिट करायचं आणि नेक्स्ट डोमेन म्हणत राहायचं पाचवं क्षेत्र या ठिकाणी आले पाचव्या क्षेत्रामध्ये एकूण जे कॉलम आहेत तेच आहेत पा नेक्स्ट म्हणायचं परत एकदा सहावा आणि शेवटचा म्हणजे सातवा अशा प्रकारे आपले सात जे क्षेत्र आहेत या सात क्षेत्रांची माहिती आपण या ठिकाणी आता पाहिली आता एक लक्षात घ्या इथे तुम्हाला शेवटचा जो टॅब आहे तो टॅब या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे इथे पहा मिशन स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे तुमच्या शाळेचं जे मिशन स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे तुम्ही जर मराठीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या प्रकारे या ठिकाणी अडचणी येणार आहेत प्रश्न चिन्ह पा पहा मराठीमध्ये कुठल्याही प्रकारे लिहायचं नाही इंग्लिशमध्ये लिहायचा प्रयत्न करा आता मराठीमध्ये लिहिल्यामुळे असा भाग आला तो मी दुरुस्त करतो नंतर त्यानंतर हे झालं आपलं मिशन स्टेटमेंट आता मिशन स्टेट डोमेन फर्स्टमध्ये एरिया अप्रोमेंट हा जो कॉलम आहे याचा नीट अभ्यास करायचा आणि नीट अभ्यास केल्यानंतर व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आणि इथे माहिती आपल्याला आहे ही सगळी माहिती भरल्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं सबमिट बटनावर क्लिक केलं की फायनल सबमिशन असा या ठिकाणी विंडो अशा या प्रकारे आपल्याला भाग दिसेल फायनल सबमिशनवर क्लिक केलं इथं बा टिक मार्क येईल या टिक मार्कवर टिक करायचं आणि फायनल सबमिट या ठिकाणी याच्यावर क्लिक करायचं आता मी ऑलरेडी त्या ठिकाणी सबमिशन केलं असल्यामुळे परत परत येत नाही आणि अशा प्रकारे ही जी माहिती आहे ही माहिती तुम्ही शाळा सिद्धीमध्ये भरू शकता कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही हीसुद्धा माहिती जी आहे ही तुम्ही तुमच्या मोबाईलवरसुद्धा भरू शकता कॉम्प्युटरची सुद्धा आवश्यकता नाही आहे तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शिक्षक बांधवांना शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट द्यायला नक्कीच विसरू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका आता यामध्ये एक महत्त्वाची सूचना अशी का तुम्ही या ठिकाणी रिपोर्ट पाहू शकता रिपोर्ट पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट या ठिकाणी मिळू शकता तर रिपोर्ट क्लिक केलं डाटा स्टेटस रिपोर्ट यामधून तुम्ही तुमचा शाळेचा रिपोर्ट या ठिकाणी मिळू शकता तो जो रिपोर्ट आहे बा नंबर ऑफ स्कूल अवेलेबल या नावाचं एक स्कूल आहे कम्प्लिटेड कम्प्लिटेड झालेला इन प्रोग्रेस काहीच नाही नॉट स्टार्टेड या प्रकारे ही माहिती आपल्याला या ठिकाणी ओपन झालेली आहे तुम्ही जर अभिनव म्हणजे त्या शाळेच्या नावावर जर क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला इथे दिसेल पहा नेम ऑफ स्कूल दिसतंय स्टेटस डन डन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी लाईक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये